आमची अडचण अशी आहे, आम्ही कोर्टात केस घेतलाय, कोर्टात केस निकाल झाल्यानंतर आम्ही इतका पैसा करतो की आम्हाला मंदिराचे पैसे ह्याच्याकडे वर्ग करून केस चालवायला पाहिजे, कारण नसताना पाणी आमच्या अधिकारावर. आता काही गोष्टी सांगतो साहेब, आता जर तुमच्याकडे काम असेल तर तुमची परवानगी घेण्याची आम्ही काय करू शकतो का? मग जर हे पाणी आमच्या हातीत, म्हणजे आमच्या हाती जर सरकारचं पाणी असलं तरी तरी आमच्या हातीत आहे. पहिला प्रथम आमचा नंबर लागतो. आम्हाला तुम्हाला जर आता पाणी प्यायला पाहिजे तर आमच्याकडे मागायचं पाहिजे. तुम्ही जाऊन कुणाच्या घरात घेऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना त्यांनी आम्हाला कधी पंचायतीला विचारलं नाही, पंचायतीला विश्वास घेतला नाही आणि डायरेक्ट जातात ते खुदाई चालू करतात. आता पूर्वीची जर पाणी नाही आता साबळेसाहेब आहे त्यांना सत्य परिस्थिती बोलली पाहिजे. पूर्वी जी लाईन झाली अडीच इंची, तिचं कृषीचं तुम्हाला दाखवला पाहिजे, आम्हाला दाखवत नाही. अडीच इंची होती काय, 3 बाय अडीची होती हे त्यांनी दाखवलं पाहिजे. तर जे साहेब कसं आहे ते अडीच इंचीच होतं, यांनी करंट रिपेरिंगच्या आधारात ते 3 इंची केलं, म्हणजे काही अर्ध्या 3 इंची काढली. पण ते आम्हाला विश्वासात घेऊन घातले नाही, त्यांना मी विश्वासात घेतलं. पंचायतीनं सगळे लफडं केलं आणि आता त्यांना नाही मिटिंग झाली आणि साहेबांनी काय केलं, प्रस्ताव यांनी पाठवला, साहेबांनी ऑफिसात बसून त्याच्यावर शेर वाटायची मंजूर केली. अशी प्रकरणं होऊन आमचे 10 केशी झाल्या त्यापूर्वी. आणि हा आमच्याच गुन्हा, म्हणजे पाणी आमच्या परिसरातलं आमच्या जमिनीत वाहणारा खरा दर्यात पाणी कमी असू शकतं. त्या जातीवर आम्ही पूर्वी आमचे वडील भात शेती करत होते उन्हाळ्यात पाणी भाषा अशी शिकली. आम्ही बी त्याचं पाणी आणलंय म्हणून त्याचं जमीन पट पाडले नाही. तर मग आता समजा सरकारनं आम्हाला तुम्ही आता योग्य संकट चालले हे करायचे, ज्या सरकार जरी तुम्ही लाईन घडला आम्ही श्रमिंग केलं तरी कुणीही लाईन तोंड्यात पडणार, सरकारचे पैसे वेस्ट होता ना आमच्या माहिती प्रमाणे. त्यांची पास झाली आमची का आमची एका मान्य करायची नाही, ती फर्स्ट पद आहे.